नमस्कार, डेली निर्मोना ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। म्हणजे आज आपण लेफ्टओवर डाळ फ्रायचे भाजीचा आपण उपयोग करणार आहोत। तर इथे दोन बाउल भरून मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये माझ्याकडे एक वाटी भरून दाल तडका उरलेला होता तो घेतला आहे। त्यामध्ये चवीनुसार तिखट टाकले आणि हळद टाकलेली, कारण की दाल तडकामध्ये सुद्धा तिखट आणि हळद वापरलेलं आहे। एक चमचा जिरं वापरलेलं आहे। आता चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे आणि थोडं तेल टाकायचं मोहन म्हणून, आणि व्यवस्थित एकत्र मळून घ्यायचं आहे पीठ। आवडत असेल तर आपण त्यामध्ये तीळ टाकायचे, म्हणजे त्या छान असा कुरकुरीतपणा लागतो, तिळाचा क्रिस्पीपणा लागतो। आता थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। कणिक मळून झाल्यावरती 10 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत, तोपर्यंत कणिक सेट होऊन जाईल। आता आपण रेग्युलर पोळीसाठी जेवढं लाटी घेतो तेवढं लाटी घ्यायचं आणि दोन्ही साईडला तेल लावायचं, आणि पोळीची आपण जशी लाटण्यासाठी घडी करतो तेल लावून, तसे तेल लावायचे 4 पत्री आणि पीठ लावून व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत। आणि तव्यावरती दोन्ही साईडने छान तेल लावून खरपूस असे पराठे शेकून घ्यायचे। तुम्ही याला दशमीसुद्धा म्हणू शकतात किंवा पराठे म्हणू शकतात। तर लेफ्ट ओवर फूड कसं यूज करायचं ते यात थोडक्यात मी यामध्ये या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर तुम्ही अशा प्रकारे ब्रेकफास्ट बनवू शकतात, म्हणजे शेळी अन्नही वापरलं जातं आणि छान ब्रेकफास्टही होतो, छान कुरकुरीत पराठेही तयार होतात। तर रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असता तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बेल आयकॉन प्रेस केलं तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार आहे। तर आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।